महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, तसे महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेते, मात्र अनेकदा बोलताना त्यांचा तोल जातो आणि मग ते जे बोलतात त्यावरून वाद उभारून येतात. असे एकदा नाही, अनेकदा अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत. बसलाय ना, पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडतात. अजित पवारांनी एखादी भडक वक्तव्य करावे आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रात गदारोळ माजणार नाही असे अशक्यच. त्यामुळे अजितदादा नेहमी चर्चेत राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात जास्त वादग्रस्त वक्तव्य कोणी केले असतील तर ती म्हणजे केवळ अजितदादांनीच. दादांची दादागिरी एवढी की वादग्रस्त वक्तव्य करून तेवढ्यावरच न थांबता अनेक वेळा त्यांनी उलट उत्तरे सुद्धा दिलेत. मात्र या सर्व प्रकारातून मनस्ताप व्हायचा तो म्हणजे अजित पवारांचे काका शरद पवार यांना. शरद पवार नेहमीच्या सर्व प्रकारात धाव घेत अजितदादांचा बचाव करत असत. मात्र आता अजितदादांनी चक्क शरद पवारांवरच बेताल वक्तव्य केलं. यामुळे 2 दिवसांपासून अजित पवार प्रचंड प्रमाणात ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं आता अजित पवार आपल्या काकांबद्दल काय म्हणाले आणि यापूर्वी कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजितदादा चर्चेत राहिले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे आपलं बोलविंदासमध्ये स्वागत करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर बारामती दौऱ्यात टीका केली. यावेळी अजित पवार नागरिकांना उद्देशून म्हणाले की तुम्हाला असं सांगितलं जाईल ही माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगून भावनिक केलं जाईल, पण त्यांची निवडणूक कधी शेवटची असणार आहे का? अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अजित पवारांनी अशी वक्तव्य करण्याची पहिलीच वेळ आहे का? याआधी अनेक वादग्रस्त वक्तव्य करून अजित पवार यांनी लोकांची नाराजी ओढून घेतली होती. अनेकदा त्यांना आपल्या या वक्तव्यामुळे माफी देखील मागावी लागली होती, आत्मक्लेशसुद्धा करावा लागला होता. वर्ष होतं 2014 सालचं. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला होता. निवडणूक प्रचार संपण्याच्या दिवशी बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. वातावरण मोदी लाटेचं होतं. त्यातच बहीण खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ही निवडणूक फिरणार असं बोललं जात होतं. यावरूनच अजित पवारांनी चक्क ग्रामस्थांनाच भर सभेत धमकी दिल्याचा प्रकार घडला. दादांच्या वक्तव्यामुळे त्यावेळी बराच वाद झाला. यावेळी अजित पवार म्हणाले, तुमच्या गावातील पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना, मग माझी बहीण सुप्रिया सुळे यांना मतदान करा, तसे केले नाही तर तुमच्या गावचे पाणीच बंद करतो. बारामतीतील मासाळवाडी गावातील या वक्तव्यामुळे पवार यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. 2013 अजित पवारांनी पाण्यावरून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. धरणात पाणी नाही तर त्यात काय असं बेताल विधान करीत असंवेदनशीलचं दर्शन घडवलं होतं. यावरून त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर आत्मक्लेश करण्याची वेळ आली. अजित पवारांनी बलात्कार करणाऱ्याबाबत असेच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बलात्कार करणाऱ्याचा बंदोबस्त करण्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत सापडले होते. यावेळी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आणि त्यावेळी ते टीकेचे धनी झाले. आता काही दिवसांपूर्वी PhD होल्डरबाबत अधिवेशन काळात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. PhD करून काय दिवे लावणार असं दादा म्हणाले होते. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर पवारांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. PhD बाबत माझ्या तोंडून शब्द गेला, काय दिवा लावला जाणार त्याचा गाजावेजा करण्यात आला, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो असं स्पष्टीकरण अजितदादांना द्यावं लागलं. 2016 सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना स्वतःला टग्या संबोधून घेत अजित पवारांनी त्यांची दादागिरी पुन्हा एकदा दाखवून दिली होती. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, तालुका पातळीवर निवडून जिंकण्यासाठी खूप काही करावं लागतं, हे येड्या गबाळ्याचं काम नाही, त्यामुळे सद्मार्गी लोक या वाटेकडं फिरकतसुद्धा नाहीत. या कामासाठी गावाने ओळून टाकलेले टगे कामी येतात. मी पण अशाच तालुका पातळीवर निवडून आलो आहे, त्या अर्थी मी सुद्धा टग्याच आहे. या त्यांच्या वक्तव्याला माध्यमांनी चांगलं उचलून धरलं. तसंच त्यांच्या या अरेरावीपणावर टीकाही करण्यात आली. आता मात्र त्यांनी आपले काका आणि आपले राजकीय करिअर उभे करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेतील हीन टिप्पणी केली. ही टिप्पणी अनावधानाने की जाणीवपूर्वक याचा खुलासा अजितदादा नंतर करतीलच. मात्र आता सर्वत्र टीका महाराष्ट्रभरातून सुरू झाली.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड यासारख्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना घेरले आहेच. मात्र राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरताना एका ज्येष्ठ 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने अशा प्रकारची वादग्रस्त विधाने वारंवार करणे कितपत योग्य आहे याबद्दल आपल्याला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट आम्हाला नक्की कळवा. अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.